खर तर मी तुला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा मी तुला अभिनेता म्हणून पाहिलं लेखक म्हणून नाही तुझं या क्षेत्राकडे एक अभिनेता म्हणून तू कसा वळलास म्हणजे मला असं वाटतं तुला मूळ अभिनेता व्हायचं होतं मग तुझा अभिनेत्याचा प्रवास कसा सुरू झाला नाही ने, अभिनेत्याचा प्रवास तर माझा नागपूरलाच बालनाट्यापासून सुरू झाला म्हणजे साधारणतः मी सात आठ वर्षाचा होतो तेव्हा म्हणजे त्याच्याही आधी आदर मी मी डान्स करायचो त्या काळात डिस्को डान्स असा एक प्रकार होता आणि तो प्रत्येक आपले गणपती सार्वजनिक गणपती उत्सव किंवा देवी आ, आ, त्या उत्सवांमध्ये दे स्पर्धा असायच्या डान्सची स्पर्धा याची स्पर्धा तर त्याच्यामध्ये मी मिथून चक्रवर्ती आणि अमिताभ बच्चन यांच्या गाण्यावर नृत्य करायचं नव्हतं आपल्याला नाही तेव्हा <laughs> तेव्हा कोणी नव्हतं त्यामुळे त्या डान्स करता करता त्या काळात आमच्या त्या ज्या गल्लीत मी राहत होतो तिथेच पुढे रंगस्वानंद म्हणून एक संस्था आहे प्रसिद्धीचे वडील जे आहेत किशोर आयलवार सो त्यांची ती एक संस्था आहे त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी बाबांना विचारलं की अरे हा छान याला स्टेज डिअरिंग आहे नाचतो आहे वगैरे तर याला मी नाटकासाठी बोलवतो म्हणून त्यांनी मला नाटकात बोलवलं आणि त्याच पिरियडमध्ये ना मी माझ्या आईने मा माझ्याकडनं कीर्तन म्हणजे मी इकडे डान्स पण करत होतो आणि तिकडे मी कीर्तन पण करत होतो भक्त प्रल्हाद आणि श्रावण बाळ या दोन विषयांवर माझ्या आजोबांनी मला कीर्तन लिहून दिलं होतं आणि माझ्या आईने ते माझ्याकडनं बसवून घेतलं होतं सो या दोन्ही गोष्टी म्हणजे इक, एक एकीकडे मी डान्स पण करत होतो ते फिल्मी गाण्यांवर आणि त्या त्याच वेळेस मी कीर्तन पण करत होतो सो त्यामुळे कुठेतरी स्टेजवर जाऊन बोलणं म्हणा किंवा काय म्हणतात त्याला ते एक तो कॉन्फिडन्स आला होता आणि आईबाबांना मला प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे की वक्तृत्व स्पर्धा असू दे किंवा जे तुम्ही पण आपण सगळ्यांनीच आहे की गांधी जयंती असली की महात्मा गांधी पुण्यतिथीला टिळकांवर भाषण तर हे सगळं चालूच होतं ओघा पण नाट्यकलेशी माझा पहिला संबंध त्याच मध्ये जेव्हा किशोर अलवार यांनी मला बोलवलं आणि त्यावेळेस त्यांचं एक नाटक होतं लाटणे काकू हाजीर हो आणि त्या नाटकामध्ये मला जजच्या बाजूला जो उभा असतो ना काकू हाजीर हो हे एकच वाक्य होतं पण ते नाटकाचं टायटल पण होत सो त्या मी सो so, पहिला रोल माझा टायटल रोल होता लाटने काकू हाजीर हो सो so, अशा त्या नाटकामधन माझी सुरुवात झाली मग इव्हेंच्युअली हे किती वर्षाचा होता लाटनेकू हा हो। सात वर्षाचा सा वगैरे होता सात किंवा आठ वर्षाचा असेल आणि त्यानंतर मग मी कॉन्स्टंटली रंगस्वानांच्या आणि आणखी इतर संस्थांच्या बालनाट्यामध्ये काम करत होतो नागपूरला बालरंजन म्हणा किंवा रंजन कला केंद्र म्हणा सगळ्यांच्या वेगवेगळ्या बालनाट्यांमध्ये मी काम केलं आणि कॉम्पिटिशन्सला काम केलं म्हणजे त्यावेळेस बालनाट्य स्पर्धा पण व्हायच्या त्याच्यामध्ये पण मी काम केलं मग हळूहळू ती आवड म्हणजे वाढत गेली की नाटक कळत गेलं थोडं थोडं त्या अनुषंगाने आणि मग नंतर एक स्टेज आली जेव्हा दहावी अकरावी नंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मग एकांकिकेच ध्यास लागला मग एकांकिका पण सगळं नागपूरमध्ये सगळं नागपूरमध्ये मी जवळजवळ नागपूरमध्ये चोवीस ते पंचवीस वर्ष थिएटर केलं okay. पंचवीस वर्ष नाही सॉरी चोवीस वर्ष कारण चोवीसाव्या वर्षी मी इकडे आलो तर साधारणतः चोवीस वर्ष म्हणजे अगदी सुरुवातीपासून नाही पण आपण समजूया दहा बारा वर्ष चा काळ मी नागपूरमध्ये जेवढ्या वेळ होतो तेवढ्या वेळ मी पूर्ण नाटक केलं आणि बालनाट्य बालनाट्यानंतर मी काय म्हणतात त्याला पथनाट्य केले पथनाट्यानंतर मी एकांकिका स्पर्धा केल्या एकांकिका स्पर्धेनंतर मी राज्यनाट्य स्पर्धा केल्या आणि राज्यनाट्य के राज्यन स्पर्धेपर्यंत मी सगळ्या थिएटरच्या म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्स आहेत ते सगळे फॉर्म्स मला करायला मिळाले माझ्या नशिबाने खूप चांगल्या नागपूर किंवा नागपूरच्या आजूबाजूला असणाऱ्या वर्धा अमरावती सारख्या ठिकाणच्या खूप चांगल्या लोकांबरोबर संस्थांबरोबर काम करायला मिळालं आणि अख्खा महाराष्ट्र मी फिरलो एकांकिका घेऊन म्हणजे लिटरली मी पुण्याच्या स्पर्धे नागपूरवरनं पुण्याला कोल्हापूरला वाशिमला जवळ बाजार तू काही नावं पण नसतील ऐकली परभणी हिंगोली औरंगाबाद या सगळ्या ठिकाणी खूप छान एकांकिका स्पर्धा चा व्हायच्यात आता मला वाटतं कमी झालंय आहे ते प्र प्रमाण पण खूप एकांकिका स्पर्धा होत्या आणि त्या सगळीकडे मी एकांकिका घेऊन गेलो आहे नागपूरवरनं आम्ही एस टीने जायचो आमच्यात ती एक काय म्हणतात त्याला अशी खुमखुमी होती त्यावेळेस की बाबा नाही आम्हाला जायचं आहे मी आणि माझ्या ग्रुपने त्या काळामध्ये जवळजवळ निरनिळ्या लेखकांच्या किंवा मी पण मी त्यात फार नाही लिहिल्या चार पाचच एकांकिका लिहिल्या पण खूप लेखकांच्या मी जवळजवळ आम्ही पन्नास ते साठ एकांकिका केल्या त्या चार ते पाच वर्षाच्या काळात म्हणजे जो कॉलेजचा माझा आणि त्यावेळेस मी माझ्या कॉलेजचं तर नाटक बसवायचोच म्हणजे याला इंट, इंटर इंटर कॉलेज साठी पण मी समिधाच्या कॉलेजमध्ये जाऊन पण त्यांचं नाटक बसवून द्यायचो किंवा दुसऱ्या कुठल्या बँकेचे लोक मला बोलवायचे बोल की तुम्ही आमचं नाटक सेट करून द्या किंवा बँकेच्या कॉम्पिटिशन साठी किंवा एम एस सी एक स्पर्धा होते कामगार कल्याणची स्पर्धा होते त्या प्रत्येक स्पर्धेसाठी आम्ही असं काहीच नव्हतं म्हणजे एकाच स्पर्धेमध्ये माझी तीन तीन चार चार नाटकं असायची आम्ही असंही झालंय की पहिलेही आमचं दुसरंही आमचं तिसरेही आमचं पण तेव्हा तू काम करत होता काम करत होतो मी सगळं करत होतो मी डिरेक्शन पण करायचो मी काम पण करायचो मी लाइट्स पण करायचो मी म्युझिक पण करायचो नाटकाचं रात्र सगळ्या नाटकाचं म्युझिक मीच करायचो <coughs> मी आणि माझा भाऊ चुलत भाऊ तर आम्ही दोघे जण बसून त्यावेळेस कारण ते असा एकतर नागपूरमध्ये कुठे कम्पोजर्स आम्हाला मिळत नव्हते त्यामुळे आम्ही स्टॉक पीसेस पण काढायचो होते म्हणजे ज्या म्युझिकच्या कॅसेट्स असायच्या आणि तेव्हा असा डेक सारखा प्रकार होता बघ एकीकडे दोन दो, दोन असायचे आणि इथून तिकडे आपण कॉपी करायचो त्याच्यातनं तर असं मी आणि त्यात पण मी एक माईक आणून त्याला छोटासा दुसऱ्या मित्राच्या घरून एक टेपरेकॉर्ड आणून त्याच्यावर एक म्युझिक आणि याच्यावर एक म्युझिक असं कॉम्बिनेशन करून घरी मिक्सिंग करायचा प्रयत्न करायचो मी असं पण म्युझिक बनवलंय म्हणजे बघ पुढे काय होतं एकदा म्हणजे नंतर मी जेव्हा चित्रपालेकरांकडे असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं मातीमाय सिनेमाला त्या सिनेमाचं म्युझिक भास्कर चंदावरकरांनी केलं होतं आणि माझ्या नशिबाने मला माझ्या नशिबाने मला त्यांना भेटायचा एक मौका मिळाला कारण चित्रताईंनी मला असं काम सोपवलं होतं की यांना तू दादर स्टेशनला सोडायला जा आणि पिकअप करायला हे तुझं काम तर मी ते जेव्हा त्यांच्याबरोबर गेलो तिथे तेव्हा जाता जाताना मी त्यांना जस्ट विचारलं की म्हटलं सर जे एलिमेंट्स काढले होते तर म्हटलं मला तुम्हाला काही सांगायचंय ते म्हणाले काय म्हटलं दा, तुमचं फायर एलिमेंट होता ना म्हणजे काय झालं होतं त्या काळामध्ये म्युझिक टुडे का कोणी आय थिंक यांनी एलिमेंटचे कॅसेट काढले होते ज्याच्यामध्ये स्पेस होत फायर अर्थ वॉटर विंड तर प्रत्येक आणि मी इतकं म्युझिक केलं होतं नाटकांचं की मला त्या पार्ट होत्या मला पाठ होतं की कुठल्या याच्यावर कुठलं म्युझिक आहे म्हणजे मला त्याचं ड्युरेशन पण पाठ होतं तर मी त्यांना जस्ट सांगितलं बिकॉज ते ॲडमिट करणं खूप गरजेचं होतं कारण त्यांना त्यांची भेट झाली होती त्यांना माहीत ते नाही मी त्यांचं म्युझिक वापरलं होतं तर मी त्यांना सांगितलं की सर मी तुमचं म्युझिक असं असं एकांकिका स्पर्धेसाठी वापरायचो हो, आणि मला तो तो पीस आहे ना एक त्याच्यामधला बटरफ्लायवाला तो मला खूप आवडतो त्यांना इतकं छान वाटलं ते म्हणाले हा ते सोड ते सोड तू काही वापरलं वगैरे पण तुला माहिती आहे का याच याच सुरुवात कशी झाली आणि मग त्यांनी मला अख्खा किस्सा सांगितला की कि कसं मी झाकीर हुसेनला फोन केला मी त्यांना त्याला म्हणालो की अरे झाकीर मेळा डोक्यात एक आयडिया आली आहे आपण जर साऊंड मेकिंग केलं तर म्हणजे त्यांनी त्याला म्युझिक नव्हते म्हणत ते म्हणतात आम्ही साऊंड मेक केला म्हणजे निरनिराळ्या एलिमेंट्सच्या लेवलचं आम्ही साऊंड क्रिएट केलं तर ते सगळं मला त्यांनी समजावून सांगितलं आणि मला खूप भरी वाटलं होतं कारण म्हटलं सो त्यांनी ते सगळं एक्सप्लेन केल्यानंतर मला खूप छान वाटलं पण ते जे मुळात काय होतं ना ते जे दिवस होते ना तेच अभ्यासाचे दिवस होते कदाचित ज्याच्यामधनं काय 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 मिळत गेलं आणि पुढे कंटिन्यू होत गेलं सो एनिवे तेव्हा मी खूप ऍक्टिंग केली तू जो प्रश्न विचारला तो बाजूला राहिला पण मी खूप अभिनय तेव्हा करायचो आणि मी मेन रोलच करायचो आणि अक्षरशः मी एकांकिका स्पर्धांमध्ये अल्फा महाकरंडक एकांकिका स्पर्धा ज्या वर्षी झाली होती पहिली तेव्हा ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं जे पहिलं नाटक आलं होतं ते माझंच होतं अर्जुन डॉट कॉम आणि त्याही नाटकात मला अभिनयाचं पारितोषिक होत पण कुठेतरी माहिती आहे का नंतर इकडे आल्यानंतर मला कळलं की हां नाटकातला अभिनय हौशी रंगभूमीवरचा एक वेगळा असतो आणि व्यावसायिक रंगभूमी किंवा आपण सिनेमा सिरियल म्हणू या ना काही दुसऱ्या गोष्टी पण महत्वाच्या असतात लाईक तुमचा लुक तुमची पर्सनॅलिटी आणि त्याच्यानंतर कुठेतरी अभिनय एक येतो बिकॉज ते प्रेझेंटेबल व्हायला हवं मला कुठेतरी दिग्दर्शकीय नजर होती त्याच्यामुळे मी स्वतःकडे बघताना बघत होतो किंवा मी दिसतो बरा पण मला माहिती आहे मला फार लिमिटेड रोल मिळतील मला फार मला हिरोचे किंवा असे रोल मिळतील का नाही मला शंका होती तेव्हा आणि म्हणून मी ठरवलं आणि त्यावेळेस अशी सिच्युएशन होती की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि मला इथे पाय रोवायचे होते इत, इथे म्हणजे मला हाच प्रश्न माझा होता की कुठल्या क्षणाला तू ठरवलंस की तुला आता नागपूरहून मुंबईला यायचंय तो कुठला क्षण होता कारण आणि मुळात तू तिथे करत होतास हौशी होतास आणि सगळे पण एक व्यवसाय म्हणून या करिअरकडे बघायचं हे आता खूप सोपं आहे जेव्हा आपण सगळं सुरू केलं तेव्हा हे नव्हतं तर नागपूर सोडून मुंबईसारख्या शहरात येऊन नोकरी न करता या क्षेत्रात येणं हा विचार तुझ्या मनात कधी पक्का झाला मुळात काय होतं ना मला जेव्हापासनं मी कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा किंवा स्पर्धा करत होतो आणि खूप चांगला प्रतिसाद होता नागपूरमध्ये मिळत होता मा मला खूप पारितोषिकं पण मिळाली त्यावेळेस सगळ्या स्पर्धा राज्यनाट्यस्पर्धेमध्ये बरीच पारितोषिकं मिळाली सो तेव्हा कुठेतरी ना तेव्हापासूनच डोक्यात होतं की मला मला जायचं आहे मला फिल्म्समध्ये जायचं आहे बरं सिनेमाचा एवढा नाद की दर शुक्रवारी जो नवीन सिनेमा आला तो बघायचा असं म्हणजे पायंडाच होता म्हणजे आमचे मित्र यायचेच त्यावेळेस की जमले आत लागलेला आहे आणि आपल्याला तो सिनेमा बघायचाच आहे किंवा त्याच्या आधी व्ही सी जमाना होता व्हिडिओ जेव्हा त्या व्हिडिओ कॅसेट्स असायच्या तेव्हा पण एक दिवशी आणून दहा दहा सिनेमे बघतोय रात्रभर जागतोय तर कुठेतरी ना त्या त्याच्यातनं शिकत पण गेलो आम्ही आम्ही ना सिनेमा सिनेमा खेळायचो पण लहानपणी की एखादा सिनेमा आवडला म्हणजे खास करून मिथून चक्रवर्ती तेव्हा खूप सुपरहिट होतं तर त्यामुळे ते जिते हे शांतसे वगैरे असे पिक्चर खूप बघायचे आणि मग त्या तीन -ती तीन हिरो असायचे मग तीन आम्ही कझन असायचो चुलत भाऊ आत्य भाऊ वगैरे कोणी जे सगळे बघ तू गोविंदा मी संजय दत्त मी मिथून चक्रवर्ती असं वगैरे करून टाइमपास तेव्हा कारण तेव्हा ना टीव्हीच चोवीस तासाचा टीव्ही नव्हता बीसीआर कुठून तरी भाड्यावरनी आणला आणि लावला ना तो नव्हताच कोणाकडे नव्हता म्हणजे मिडल क्लास लोकांकडे फार टीव्ही पण नव्हता पहिले ब्लॅक अँड व्हाईट होता, होता। मग कलर आला असं सगळं होतं तर ते ती नाईन्टीजचा काळ थोडा वेगळा होता आणि त्या त्यात कुठेतरी ना तेव्हापासून असं वाटत होतं की यार मला हिरो बनायचंय आहे मला ना मला या क्षेत्रात जायचंय त्यामुळे ते कुठेतरी ना लहानपणापासूनच डोक्यात होतं की मला मुंबईला जाऊन स्ट्रगल करायचंय किंवा स्ट्रगल हा शब्द नंतर कळला किंवा काय करावं लागतं मला हिरो बनायचं आहे कधीच असं वाटलं नाही मला इंजिनियर बनायचं आहे मला डॉक्टर बनायचं आहे पण ऑफकोर्स माझ्या पेरेंट्सच्या खूप अपेक्षा होत्या माझ्याकडनं की ते दोघेही शिक्षक होते सो त्यांना असं वाटत होतं की याने त्यांचा त्यांचं प्रोत्साहन डेफिनेटली होतं पण त्यांनाही कुठेतरी वाटत होतं जे त्या काळात वाटायचं की बाबा ऍटलिस्ट बँकेत तरी काम कर किंवा काहीतरी बँकेत हा नोकरी कर तर त्यामुळे ना ते खूप हे होते आणि मुळात काय झालं होतं मुंबईविषयी ना स्मॉल टाउन्समध्ये आता नागपूर काही स्मॉल टाउन नाही आहे पण दुसऱ्या याच्यातनं ये येणाऱ्या सगळ्या लोकां सगळ्या मुलांच्या पेरेंट्सला एक भीती असते की मुंबई बापरे आ, किती घाई गर्दीचं शहर आहे तिथे त्या ती लोकल आहेत असं आहे तसं आहे मग त्यांचं तिथे जाऊन काय होईल त्याचं त्याचा तो कसा जगेल काय राहील कोण बघेल त्याच्याकडे पण त्या काळात बॉम्बस्फोट झाले होते त्यामुळे आणखी एक भीती होती की बापरे बापरे मुलाला तिकडे पाठवायचं कसं तर पहिला स्ट्रगल तर तो तोच होता की आई वडिलांना समजावून सांगण्याचा ज्याच्यासाठी ते तयारच नव्हते त्यांचं म्हणणं होतं आमचं तुझ्या नाटकाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे तू नागपुरात आतापर्यंत नाटक करत आलास तू कर एक नोकरी कर आणि नाटक कर तुला आम्ही सगळा सपोर्ट करू पण तू हे सोडून मुंबईला जायचं म्हणतोय ते कुठेतरी त्यांना भीती पण महत्वाची म्हणजे होती त्यांच्या मनात आणि मग एका पॉइंटला असं झालं होतं की मी तिथे एक नाटक केलं होतं म्हणजे अर्थात जेव्हा मला अर्जुन डॉट साठी पुरस्कार मिळाला इथले लोक ओळखू लागले बऱ्याच ओळखी झाल्या इथे त्याच्यानंतर सुद्धा मी परत गेलो कारण बाबांची अशी इच्छा होती त्यावेळेस की मी तिकडे कुठेतरी नोकरी करावी त्यांचे क्लासेस होते तेव्हा मॅथ्स सायन्सचे आणि त्याच्यामध्ये समीना ऑलरेडी तिथे शिक्षिका होती तर त्यांनी असं सांगितलं की तू हे कंटिन्यू कर मी म्हटलं मी काय शिकवणार आहे मला स्वतःलाच असं शिकवता नाही येणार मी शिक्षक नाही आहे आणि शिकवलं तरी मी नाटक किंवा तसं काहीतरी शिकवू शकतो मी हे नाही शिकवू शकणार सो ते सगळं झालं आणि एका पॉइंटला काय झालं की त्यावेळेस मी आमच्या इथे मास्टर ऑफ फाईन आर्ट्स डिपार्टमेंट मी मास्टर ऑफ फाईन आर्ट्सला नव्हतो मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा करायचा होता मी त्याच्यासाठी अप्लाय पण केलं होतं मी फायनलपर्यंत गेलो पण फायनलला नव्हतं झालं हो सिलेक्ट सो ते सगळं होतं डोक्यात की अरे बापरे मी तिथेच कुठेतरी कळले होतं की स्ट्रगल काय असतो बापरे आपल्याला वाटत होतं पण तिथे गेल्यानंतर मी सिलेक्ट झालो नाही आणि नंतर त्यावेळेस मी एक एक और द्रोणाचार्य नावाचं नाटक केलं हिंदी राज्यनाट्य स्पर्धेत हिंदी राज्यनाट्य स्पर्धा नागपूरला होते ते पहिलं आलं भरपूर पारितोषिक मिळाली आणि त्यावेळेस एम एफ एम एफ ए डिपार्टमेंटचे जे डीन होते है। जे स्वतः फाईन आर्ट शिकवत होते ओके सो okay. so त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं अरे हे तर अभ्यासाला नाटक आहे तर मी गेले कित्येक वर्ष झाले हे नाटक शिकवतोय पण तू ज्या पद्धतीने तिथे डिरेक्ट केलं मी डिरेक्ट केलं होतं ते नाटक तेव्हा जे पद्धतीने ते उभं केलंस ना हे मी विचार सुद्धा नव्हता केला मला तुला फक्त एवढंच सांगायला सांगायचं सा आहे की त्यांनी मला बोलवलं होतं रादर आणि okay. सांगितलं होतं की ते म्हणाले होते की आ, बस झालं तुझं नागपूर नागपूरमध्ये तू जेवढं करू शकत होतास ना तू तेवढं केलंयस hmm. आता तुला समुद्रात जायची गरज आहे नाहीतर तू डबक्यात राहशील सो कुठेतरी ना ते वाक्य मला फार इथे भिडलं की नाही यार मला आयुष्यभर हे वाटायला नको की मी कधी ट्रायच केलं नाही आणि असे खूप लोक आहेत खूप टॅलेंटेड लोक आहेत तुम्हाला मुंबईच्या बाहेर आ, संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मला स्वतःला दहा पंधरा लोक तर नक्कीच असे माहिती आहेत जे खूप टॅलेंटेड आहेत पण त्यांनी कधी ट्रायच केलं नाही ते कधी नशीब आजमावायला मुंबईत आलेच नाही त्याची कारणं ना वेगवेगळी वेग असतील येऊ शकले नाही किंवा आले नाही तर मला कुठेतरी असं वाटलं चल ना एक प्रयत्न करून बघू हरलो तर हरलो या बेसिसवर बाबांशी बोललो बाबा म्हणाले तुला मी सहा महिने देतो बर सहा महिने तू जा सहा महिन्यात तुला काही काम मिळालं तर ठीक आहे नाहीतर तू परत यायच आता म्हणून माझ्यावर प्रेशर पण होत सहा महिने खूप कमी वेळ आहे खूपच कमी वेळ आहे नक्कीच खूप कमी वेळ आहे मुंबईमध्ये सहा महिन्यात काहीच होत नाही मी तेव्हा तर नक्कीच नव्हतं होत तेव्हा नव्हतंच होत कारण खूप ऑपॉर्च्युनिटीज कमी होत्या आता खूप वाढल्या आहेत आता कॉम्पिटिशन पण वाढले ऑपॉर्च्युनिटीज पण वाढल्या पण तेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या कॉम्पिटिशन तेवढीच होती रादर जास्त होती कारण तुम्ही त्या क्षणी त्यावेळी त्या ठिकाणी पोहोचले नाही तर तुमच्या हातून काम गेलं काहीच नव्हतं मोबाईल नव्हते कोणी का कोणाला म्हणजे असं भेटून भेटूनच सांगत होते तेव्हा तर त्या पिरियड मध्ये इथे येऊन मला स्वतःला हे करण्यासाठी एक जो पुश हवा होता तो तिथे मिळाला होता आणि मला कुठेतरी असं वाटलं की मला आयुष्य असं नाही घालवायचंय पुढे या रिग्रेटमध्ये नाही घालवायचंय याचा पश्चाताप नको व्हायला की मी कधीच ट्राय केलं नाही म्हणून मी आलो सो so, मुंबईला यायचं बेसिकली कारण हेच होतं आणि अजून एक होतं की नाट्यक्षेत्रातलं मला बऱ्यापैकी त्यावेळेस गोष्टी कळत होत्या मी असं नाही म्हणणार की मला येत होत्या कळत होत्या मी त्यावेळेस दिग्दर्शन पण केलं होतं नाटकं पण लिहिली होती त्यामुळे लिखाण पण केलं होतं आणि अभिनेता मी करतच होतो त्यामुळे मला एक असं स्वतःलाच मी ऑप्शन दिलं होतं की तुला हे नाहीतर ते आहे ते नाही तर ते आहे सो जनरली लोक एकच गोष्ट घेऊन येतात तुझ्याकडे तीन आहे तर सगळीकडे ट्राय बुक करून बघ बघ काय चालतंय ते त्या पिरियडमध्ये जेव्हा इकडे आलो ना सहा महिने मी अक्षरशः बघितलं माझ्या आजूबाजूला काही ज्या मुलाबरोबर राहत होतो तो औरंगाबादचा होता त्यानेच मला रूम मिळवून दिली होती आणि ती रूम अशी होती, होती। थी थी। <laughs> ती होती दादरला त्या दादरला एक विजयनगर सोसायटी आहे त्या विजयनगर सोसायटी स्टेशनच्या इथे तर तिथे चार चहावाले होते तर ते माळ्यावर राहायचे आणि त्या माळ्याच्या खाली जी रूम होती त्या रूममध्ये आम्ही हो दोघे राहायचो कारण पाचशे रुपये महिना भाडं होतं ते त्यामुळे त्याच्यापेक्षा स्वस्तात काही मिळणार नव्हतं सो तो ते फार स्ट्रगलिंगचे दिवस होते म्हणजे दहा रुपये प्लेट राईस प्लेट खाणं किंवा चायनीजच्या गाडीवर जेवण कारण दुसरीकडे काही मिळत नव्हतं मग कुठेतरी आम्ही एक डबा शोधून काढला मग तो डबा आम्ही दोघांनी मिळून लावला कारण ते परवडायचं नाही मग तो पण ऍक्टर होता तो ऍक्टरच होता बर तर तो आणि तो नॉमिनेट होता माझ्या बरोबर अर्जुन डॉट कॉमच्या वेळेस ओके आम्ही दोघेही नॉमिनेशनला होतो पण मला मिळालं होतं आणि तो माझ्या आधीच आला होता तिथे पण एका पॉइंटला ना तो रोज जायचा रोज कुठेतरी जायचा फोटो काढायचा हे करायचा ते करायचं आणि मला दिसत होतं की अरे बाबा हा चांगला ऍक्टर आहे अभिनेता आहे पण त्याला काम मिळत नाहीये आणि त्या पिरियडमध्ये ना मी जरासा हे झालो की मी बऱ्याच शूटिंगला जाऊन कुठून कुठून ओळख काढून जाऊन बसायचो बरं ते फार विचित्र असायचं की तुम्हाला काही काम नाही काय नाही तुम्ही कोणाच्या तरी शूटिंगवर जाऊन फक्त बघताय जाऊन बसताय थोड्या वेळ बसले मग निघाले थोड्या वेळ बसले निघाले आणि मी ते बघत होतो आणि मला एक गोष्ट कळली भार्गवी की नाही अजून खूप शिकायचंय मला तर फक्त नाटकातलं थोडं कळतं अजून तर मला कॅमेरा बिमेरा कळलेलाच नाहीये मला फिल्म कशी लिहिल्या जाते किंवा के डिरेक्ट केल्या जाते ते माहित नाही आहे सिरियल कसं करतात ते माहीत नाही सो मला ते शिकावं लागेल तर मला असं वाटलं की मग आता शिकायचं कसं तर असं शिकवणार नाही मग एक विवेक देशपांडेंची माझी ओळख झाली आणि ते म्हणाले की अरे रे इथे एकलव्य म्हणूनच शिकावं लागतं तुला तुला स्वतःला स्वतःच शिकावं लागेल तुला शिकायचं असेल तर माझ्या सेटवरही आहे बघ तुला जमत का सो so, मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली सिरियल बंधन सिरियलला आणि म्हणजे कांचन नायक आणि दादा ते दोघेही डिरेक्टर होते आलटून पालटून ते डिरेक्शन करायचे खूप मोठी स्टारकास्ट होती सचिन खेडेकर निवेदिता सराफ नागेश भोसले सुबोध भावे अल्फा मराठीवर अल्फा मराठीवर होते अल्फा मराठीवर होते खूप मोठे सगळेच होते आणि त्याच निमित्ताने रायटर होते तेव्हा तिथे गिरीश जोशी सो गिरीश दादांबरोबर पण मला काम करायला मिळालं त्याच पिरियडमध्ये मिलिंद पाठक गिरीश दादांकडे हे लिहायचे मिलिंदादा डायलॉग्स लिहायचं आणि काही कारण असतो मिलिंददादा कुठल्या तरी काम आलं आणि त्या त्याला जावं लागलं आणि त्यावेळेस नेमकं डायलॉग लिहायला कोणी नव्हतं तर गिरीशदा कारण तोपर्यंत मी बऱ्यापैकी रुळलो होतो तर त्याला माहित होतं मी लिहितो तर मला लिहायला सांगितलं मी काही दिवस तिथे डायलॉग रायटिंग पण केलं सो ओवरऑल त्या पिरियडमध्ये त्या सहा सात महिन्याच्या काळात किंवा रादर त्या मी जवळपास बंधनला आठ नऊ महिने होतो त्या पूर्ण याच्यात मला मी ट्रेनिंग म्हणूनच होतो ऑब्विसली पैसे मिळत नव्हते पण काम होतं काम होतं बेसिकली मी जायचो रोज मी यायचो त्या मध्ये तो माझा बा माझ्यासोबत जो मुलगा होता तो बिचारा सोडून चालला गेला मुंबई आणि मी त्याला नंतर विचारला न सांगता गेला आणि मला खूप भीती वाटली की ना कुठे गेला काय झालं मग मी त्याला फोन केला तर तो म्हणाला अरे काय आहे ना मला फक्त ऍक्टिंगच येते गड्या आणि मी ती त्याच्यामध्ये मला काही काम मिळत नाहीये तुझं बरं आहे तू नंतर आलास पण तू काम मिळवलंस कुठलं का होईना तर मी म्हंटल अरे यार मला असं वाटलं की मी शिकावं म्हणून मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून का तर तेव्हा तो मला म्हणाला की अरे मला पण वाटलं होतं पण त्यावेळेस काय झालं मला काही लोकांनी असंही सांगितलं की तू एकदा असिस्टंट म्हणला ना तर मग आयुष्यभर असिस्टंटच राहशील काही मला मा, काय म्हणायचं आहे ना जेव्हा तुम्ही इथे येता मी सगळ्या छोट्या छोट्या गावांमधनं आणि इथं येणाऱ्या मुलांना सांगतो की कुठलाही पूर्वग्रह ठेवून येऊ नका की असं केलं तरच असं होतं मी असं राहिलो तरच असा होईल असं काही नाहीये तुम्हाला जसं एक ग्रॅज्युएशन कम्प्लीट करण्यासाठी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयर असे तीन वर्ष करावं लागतं ना अभ्यास करावा लागतो तेच मुंबईत येऊन सुद्धा तुम्हाला या क्षेत्रात करावं लागतं कधी कधी असं होतं काही लोकांना वाढलेलं ताट मिळतं काही लोकांना पटकन काम मिळून जातं पण स्ट्रगल आहे सगळ्यांनाच आहे कधी तो मिळवण्यासाठी आहे कधी तो टिकवण्यासाठी आहे टिकवण्यासाठीच स्ट्रगल अजून कठीण आहे तर मला खूप वाटतं की त्या असा पूर्वग्रह काही ठेवू नका कारण काय ना अपॉर्च्युनिटीज येत जाता तुम्ही जर जेन्युअन असाल तुम्ही जर काम व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला संधी मिळत जाते ती कॅश तुम्हाला करता आली पाहिजे जे नंतर मला थोडं जमलं आणि मी करत गेलो आणि म्हणून त्यावेळेस मी अभिनय नाही करू शकलो फ्रँकली मला सेटल व्हायचं होतं सहा महिन्यात आणि मग तो खूप स्ट्रगल होता सो मी जे मिळेल ते काम करत गेलो असिस्टंट डिरेक्टर बनवून त्याच्यानंतर चंदू सरांकडे चंद्रकांत कुलकर्णी सरांकडे मी होतो त्याच्यानंतर चित्राताईंकडे मी होतो संतोष कोल्हेंबरोबर हिंदी सिरियलला होतो तर मी ओव्हरऑल या सगळ्या याच्यातनं मला मीडिया काय आहे किंवा रादर सिरियल काय आहे फिल्म काय आहे त्याच्या सगळ्या गोष्टी कळल्या म्हणजे तोपर्यंत तो मला कॅमेरा किंवा त्याच्यासाठी कसं लिखाण करावं लागतं दिग्दर्शन कसं करावं लागतं ओएस काय असतं मास्टर काय असतो किंवा शॉर्ट डिव्हिजन कसं असतं किंवा स्क्रीन प्ले काय असतो ह्या सगळ्या गोष्टी शिकता आल्या आणि मग त्यानंतर एका पॉईंटला मग तो एक मुद्दा आला जिथे रायटर या सगळ्या शिक्षणामध्ये कुठेतरी मला लिहिता येतं मी हे विसरलो होतो फ्रँकली आणि नंतर लग्न झालं सो लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही आलो इकडे तेव्हा फार तोही स्ट्रगलचा पिरियडच स्ट्रगल होता भयंकर स्ट्रगलचा पिरियड होता कारण समिधाला मी इकडे बोलवलं होतं आणि ओव्हरऑल सगळं सेटलमेंट नव्हतं ग त्यावेळेस काय होतं ना सिनेमा व्हायचा एखादा तो दोन तीन महिन्यासाठी काही पैसे मिळायचे आणि तो सिनेमा झाला की मग पुन्हा काही नाही काम नसण्याचं एक दडपड काय असतं प्रेशर आणि कारण पैसे नव्हते म्हणजे एक आठवडा अख्खा शंभर रुपये होते आमच्याजवळ आणि आम्हाला काढायचं होतं असे वगैरे दिवस होते आणि त्या पिरियडमध्ये नागपूरलाही जायचो अजून नागपूरला गेलो असताना ना एका मित्राचे वडील वारले आणि आम्ही तिथे गेलो होतो आणि अचानक नागपूरची सगळी नाटक मंडळी तिथे भेटली कारण ते तोही नाट नाटकातलाच ते नाटकातलंच व्यक्तिमत्व होतं सो so, तिथे एक आमच्या इकडचे जोशी काका म्हणून आहेत त्यांनी मला विचारलं अरे तू असिस्टंट डिरेक्टर म्हणून वगैरे काम करतो ते सगळं ठीक आहे पण तू लिहायचाच रे खूप छान लिहायचा तू तर तू नाटकं किती छान लिहिली आहेत लिखाण का, का सोडलंस जोशी काका म्हणा हां असंच विचारलं त्यांनी मला असंच आणि काय माहीत त्यावेळेस असं स्ट्राईक झालं मला वार्गवी की अरे म्हणजे ते हनुमंताला जसा विसर पडला होता ना त्याला उडता येतं आणि जांबुवंतांनी आठवण करून दिल्यानंतर त्याने उड्डाण केलं होतं तसं मला कुठेतरी जाणवलं की अरे मला लिहिता येतं मी गिरीश दादांकडे लिहिलं पण काही दिवस त्याच्या आधी पण मी लिहिलंय मग मी लेखक म्हणून एकदा ट्राय करायला काय हरकत आहे बरं मध्यंतरीच्या काळामध्ये प्रशांत दळवी अजित दळवी यांच्यासोबत पण मला कारण मी चंदू सरांकडे असल्यामुळे तिथे पण मला बऱ्यापैकी त्या लोकांबरोबर लिखाण कसं करतात सिनेमाचं याच तर ते कळत होतं कळलं होतं सो मी तिथनं एका मित्राकडनं त्यावेळेस मला कळलं की सगळ्यात बिझिएस रायटर जो आत्ताही आहे चिन्मय मांडलेकर सो त्याचा मला नंबर मिळाला आणि मी त्याला फोन केला आणि तो तेव्हा अवघाजी संसार नावाची सिरियल लिहित होता तीन चार सिरियल लिहित होता आणि त्याला त्यातनं बाहेर तेव्हाही लिहित होता अरे नाही तो सुपरहिट आहे तो, तो, तो तर त्यानंतर त्याने आणि त्यावेळेस ते त्याच त्याला काहीतरी काम होतं आणखी आणि त्याला कोणीतरी डायलॉग रायटर पाहिजे होता सो त्याने मला बोलवलं घरी आणि मग नंतर त्याने मला सिच्युएशन समजावून सांगितली की एका सिंगची सिच्युएशन अशी आहे तू लिहू शकतोस का मी म्हटलं मी ट्राय करतो आणि तो लिटरली चहा वगैरे तुम्हाला चहा घेतोस का मी म्हटलं हो तो, तो चहा आणायला गेला आतमध्ये आणि एक पंधरा वीस मिनिटात मी तो सीन लिहिला आणि चहा तो घेऊन आला आणि तो झाला का म्हटलं हो झाला अरे लवकर झाला मग त्याने वाचला तो सीन आणि लगेच त्यानेच प्रोड्युसरला फोन केला की आपल्याला एक डायलॉग रायटर मिळाला आणि मग त्याने मला सेटवर पाठवलं आणि तिथे मग मंदार देवस्थळी प्रसाद हे सगळे माझे मग त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू मी त्यावेळेस पण काय करायचो माहितीये का मी सेटवर जाऊन लिखाण करायचो अच्छा त्या अख्खी अवघाची संसार मी ही सेटवर लिहिलेली आहे सिरियल आहे म्हणजे जवळजवळ त्या तिथून मी डायलॉग अवघाचे जवळपास तेराशे एपिसोड होते त्यातलं साधारणतः हजार एपिसोड मी लिहिलेले आहेत आणि एक हजार एपिसोड मी रोज सेटवर जाऊन लिहायचो त्याने काय हो, काय होत होतं ना मला पुन्हा तिथे शिकायला मिळायचं की काय आहे मोठमोठे सगळे ॲक्टर्स होते अरुण दादा होते त्याच्यामध्ये विनय काका होते विहंगनायक होते सो इतके मोठे ॲक्टर्स होते तर मी तिथे जाऊन जेव्हा लिहायचो ना तर मला तिथे पण शिकता आलं हे करता आलं आणि मग हळूहळू काय झालं एका पॉइंटला जेव्हा कळलं की नाही हा हे पण एक वेगळं करिअर आहे आणि त्याच्यात पण एक क्रिएटिव्हिटी आहे रोज लिखाण करणं हे सोपं नाही आहे फ्रँकली म्हणजे मला खरंच असं वाटतं की लिखाणामध्ये सगळ्यात कठीण प्रकार जर असेल ना तर तो मालिका लेखन आहे डेफिनेटली कारण ते रोज लिहावं लागतं ते तुमच्यासाठी नसतंच कधी त्यामुळे मी लिहितो असं कधीच म्हणायचं नाही माझ्यासाठी नसतंच मालिका लेखन मालिकांचं लिखाण हे मा, प्रेक्षकांसाठी असतं पब्लिकसाठीच असतं त्यांचा विचार करून त्याच्यावर रिसर्च करून चॅनलला जे हवं आहे तशा पद्धतीचं लिखाण करून देणं आणि ते पण रोज सो so, uh, आणि त्यातही थोडीफार क्रिएटिव्हिटी तर लागतच असेल जे काही लागतं तर मला असं वाटतं ते खूप कठीण आहे पण इथे पाय रोवण्यासाठी इथे काहीतरी येऊन करण्यासाठी जर लेखक असाल तुम्ही तर पुन्हा एकदा मी त्यांना सांगतो की मालिका लेखनाला कमी लेखू नका ते खरंच खूप मोठं काम आहे आणि असं म्हणतात की मालिका लिखाणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट जर कोणी असेल तर तो रायटर असतो म्हणजे मग ते हिंदी असू द्या मराठी असू द्या कुठल्याही सोपमध्ये रायटरचं कारण त्याच्या आधी कोरपा नसतं त्याच्या आधी काहीच नसतं सो तिथून ती सुरुवात होते सो ते खूप महत्त्वाचं का काम आहे आणि त्याच्यात एक काय म्हणतात त्याला तुम्ही इथे सेटल होण्यासाठी जो एक आर्थिक तुम्हाला एक संचय करावा लागतो त्याच्यासाठी तुम्हाला मालिकांशिवाय पर्याय नाही सो so, म्हणून मी पण संसार तर मला असं वाटतं फक्त तुझ्यासाठी नाही समीधासाठी पण तशी पहिली सिरियल आणि दुर्वा पण अगदी लहान होती हो। त्यामुळे माझ्या मते लहान प्रेग्नंटच राहिली म्हणजे वेळेसच प्रेग्नेंट होती समीधा तर दुर्वा झाली दुर्वाला पण सेट वर घेऊन तुम्ही अवघाची so, संसारिक गुरु फॅमिलीचं पूर्ण स्ट्रक्चर <laughs> पूर्ण करणार सिरियल कारण मला संविधानी सांगितलं की दुर्भा अक्षरशः मांडीवर घेऊन बसायचा oh. आणि तू असिस्टंट पण त्याला नंतर करायला लागला नाही मी असिस्ट नाही लिहायचो ना पण सेटवर पण मी सेटवरच असायचो तेव्हा आणि काय होतं ना तेव्हा लॅपटॉप मला टाईप करता येत नव्हतं मी पुन्हा तेच सांगतो की आता मी लेखक त्यावेळेस असं म्हणता येईल की बाबा मी लेखक बनलो मालिका लिहितोय हजार एपिसोड लिहिले पण तरी शिक्षण संपलं नव्हतं कारण पुढे एक अजून हे होत की आता टाईप सीन हवेत मी हाताने लिहायचो ना बरोबर म्हणून सीन तू हाताने 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 लिहिले हजार एपिसोड मी लिहायचो रोज तिथे कागद पेन घेऊन बसून तिथे जाऊन मी सीन लिहायचो कारण तेव्हा मला टायपिंग येत नव्हतं सो त्याच्यानंतर मला ते शिकावं लागलं कारण तेव्हा पण कुठेतरी मला तेव्हा अभय परांजपे होते राहतात अभय परांजपेंनी मला सांगितलं की अरे हे असं काय ब भविष्यात तुला हाताने लिहून चालणारच नाही हे सगळं कुठेतरी जाणार आता कम्प्युटर आले आहेत आणि सगळे लॅपटॉप आणि हे तुला तुला शिकावंच लागेल टायपिंग कारण टाईप सीन हवेत सो मग त्यांनी मला आ, इंग्रजी सिनेमांचे स्क्रीन प्ले कसे लिहिल्या जातात वगैरे वगैरे त्याचं फॉर्मेट दाखवला मला गिरीशदादानी पण दा, दाखवला गिरी गिरीश जोशींनी पण चिन्मयनी पण सांगितलं मला सो मला सगळ्या लोकांनी सांगितलं की अरे तू काय तू अजूनही अपडेट झाला नाही तुला लिहावं लिह म्हणून मग फायनली मी भार्गवी एक विचार केला थोडे पैसे जमवले आणि एक छोटा लॅपटॉप विकत घेतला पहिले मी लॅपटॉप घेतला म्हणजे मी उलट केलं कार घेतली आणि बघ शिकलो शिकलो लॅपटॉप आणि रोज रोज मी असं ठरवलं की पुढच्या ज्या काही सिरियल आहेत त्याच्यातले समजा रोज मला आठ नऊ सीन लिहायचे असतात तर त्याच्यातल्या त्याच्यातले ना मी असं ठरवलं की सात सीन मी हाताने लिहिणार एक सीन मी टाईप करणार आणि असं करत करत ना तो एक सीन करायला ना मला पहिल्या दिवशी दोन तास लागले दुसऱ्या दिवशी दीड तास लागला असं का वेळ कमी होत 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 एक तास लागला मग मी थोडा कॉन्फिडन्स आला म्हटलं मग अर्ध्या तासात लिहायला लागलो जेव्हा अर्ध्या तासात लिहायला म्हणतो अर्ध्या तासात जर मी लिहू शकतो तर मी बाकीचे सीन पण टाईप करू शकतो आणि मग हळूहळू हळूहळू मग एक चे दोन दोनचे तीन मग मी रोज नित्यनेमाने सगळेच्या सगळे सीन टाईप करून पाठवू लागलो सो शिक्षण संपत नाही जे अजूनही संपलेलं नाहीये तर मला कुठेतरी असं वाटतं की आणि ते संपू पण नाही विद्यार्थी म्हणूनच जगावं माणसांनी मी खरं सांगतो ते खूप छान आहे विद्यार्थी दशा ही कायम चांगली असते सो मला ते खूप आवडलं आणि मग एका पॉइंटला मला असं वाटलं की अरे वा आणखी एक गोष्ट शिकलो मी टायपिंग आणि त्याच्यानंतर मग मी सगळ्या सिरियल टाईप करूनच हे केल्या आता मला त्रास होतो लिहिताना